केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 96 कोळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही, तशी त्यांची मागणीही नाही असं सांगून मनोज जरांगे यांच्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छेद दिला आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला की 96 कोळी मराठा म्हणजे नेमकं कोण आणि त्यांना खरंच आरक्षणाची गरज नाही आहे का। प्रत्यक्षात 96 हा आकडा मराठा समाजामध्ये खूपच महत्त्वाचा आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळामध्ये 96 आकड्यांनी तयार केलेली विहीर आणि मंदिराचे खांब आहेत। बघूया याच संदर्भातला हा रिपोर्ट। 96 कोळी मराठा मी पाटील मी काय घाबरत नाही कोणाला। वर्षभरापूर्वी कोल्हापूरचे आमदार माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले होते, मी 96 कोळी मराठा आहे। उघड करायचं असेल तर अण्णा मी उघड करतोय, 96 कोळी मराठा आहे मी पाटील मी काय घाबरत नाही कोणाला। त्यामुळे मला जे करायचंय ते उघड या ठिकाणी करतोय, मी कुठल्या मागे पुढे बघत नाही। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या अशी मागणी करत 17 दिवस उपोषण करत होते। त्यांचं उपोषण संपलं आणि इकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 96 कोळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही अशी वेगळीच भूमिका मांडली। सरसकट कुणबी दाखला ही 96 कोळी मराठ्यांची मागणी नाही आणि त्यामुळे सरसकट याचा विचार करण्यापेक्षा घटनेतील सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेल्याचा सर्वे व्हावा। 96 कोळी मराठ्यांच्या कुलाभिमानाचं प्रत्यक्ष रूप म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याच्या कमलादेवीचं मंदिर। सतराव्या शतकात सरदार राव रंभा निंबाळकरांनी या मंदिराच्या उभारणीमध्ये सगळीकडे 96 संख्या वापरली। मंदिराच्या आत आणि बाहेर 96 ओऱ्या आहेत। मुख्य मंदिराला 96 खांबांचा टेकू आहे। मंदिरातल्या दीपमाळांना 96 पायऱ्या आहेत। कळसावर 96 शिल्पचित्र, मंदिर परिसरातल्या विहिरीला 96 पायऱ्या। एवढंच नाही तर राव रंभाच्या जहागिरीची गावही 96च। महाराष्ट्रातलं हे एकमेव दाक्षिणात्य बांधकाम शैलीचं 96 कुलीन मंदिर आहे। मराठा समाजामध्ये 96 कुळी कोण याबद्दल काही मतं असतात। काही जणांना 96 कुळी असण्याचा राजकीय फायदा होतो तर नारायण राणे यांनी प्रतिष्ठित मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही असं 96 कुळींचा संदर्भ देताना सुचवलेलं आहे। पण महाराष्ट्रामधली शेतीची स्थिती पाहता मराठा समाजातल्या 96 कुळी समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे असं जरांगे पाटील यांचं मत आहे। राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।